मंडळी मालिकांमध्ये काही कलाकार हे खलनायकाचे नकारात्मक पात्र साकारतात, म्हणजेच ते खऱ्या आयुष्यात सुद्धा तसेच असतात असं नाही। खऱ्या आयुष्यात हे कलाकार माणूस म्हणून खूप चांगले असतात, पण अनेक प्रेक्षक मालिकेत हे कलाकार नकारात्मक असल्याने त्यांना खऱ्या आयुष्यात सुद्धा नकारात्मक किंवा खलनायक समजतात। हे काही प्रेक्षक या खलनायकाचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांना खऱ्या आयुष्यात सोशल मीडियाद्वारे शिव्या देतात किंवा त्यांच्यासाठी घाणेरडे शब्द उच्चारतात। असे प्रसंग अनेक कलाकारांच्या बाबतीत घडले। नुकतंच अभिनेता शशांक केतकरच्या बाबतीत सुद्धा असाच एक प्रसंग घडलाय, त्यामुळे शशांक एका फेसबुक युजरवर प्रचंड भडकलाय। पाहिले ना मी तुला, या मालिकेत अभिनेता शशांक केतकर हा पहिल्यांदाच नकारात्मक पात्र साकारतोय। यावरून एका फेसबुक युजरने अभिनेता शशांकच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं की आम्हाला तर असं कळलं की तुझ्या ढुंगणावर डांबर टाकलं म्हणून। या युजरच्या कमेंटवर अभिनेता शशांकने रिप्लाय देत म्हटलं की अरे वा वा, तुमच्या ढुंगणाचे डांबर काढून स्वतःच्या चेहऱ्याला पुसा, अधिक शोभून दिसेल, कलाकारांना सुद्धा रिस्पेक्ट द्या, पुण्य लाभेल, हॅशटॅग दुर्दैवी प्रेक्षक। अभिनेता शशांकने असा रिप्लाय दिल्यानंतर हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर या युजरने पुन्हा शशांकला रिप्लाय करत म्हटलं की एकंदरीत आपणास प्रचंड राग आलेला दिसत आहेत, कलाकारांनी पण अभिनय करावा, पाट्या टाकू नयेत, आणि आपण काय पात्र रंगून समाजाला काय देणं लागत आहोत याचं भान बाळगावे। वेळ काढून बाकीच्या कमेंट्स वाचल्यास नक्की डांबर कुठे आणि कुणाच्या चेहऱ्यावर आहेत हे दिसून येईल। या युजरच्या अशा कमेंटनंतर अभिनेता शशांक केतकर हा प्रचंड भडकला। त्याने या युजरला रिप्लाय करत एक भलीमोठी कमेंट केली। यात शशांक म्हणाला की मी काय म्हणतो, तुम्हाला आमच्या क्षेत्राची इतकी काळजी वाटत असेल, तुमच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच ॲक्टिंग सुरू करा आणि आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघायची संधी द्या। अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिॲक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करू नका, गोष्टीला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे आणि ढुंगण वगैरे शब्द वापरून रिॲक्ट होणं एकीकडे। आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान 15 जण असतात, शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी बघून करायचं होतं आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं। ही मालिका आहेत, अजून खूप गोष्ट बाकी आहेत। एक निगेटिव्ह पात्र असतं म्हणून पॉझिटिव्ह वागणारे हिरो असतात, मेणबत्तीचं अस्तित्व तेव्हाच जेव्हा बाजूला काळाकुट्ट अंधार असतो। असो, तुमचे ढुंगण आणि त्यावरचे डांबर असा एक क्रिएटिव्ह फोटो काढून पोस्ट करा, तुमची क्रिएटिव्हिटी यातच असावी बहुधा, तुम्हाला अनेक अनेक ढुंगण शुभेच्छा। अशा शब्दांत अभिनेता शशांकने या फेसबुक युजरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहेत। मंडळी मालिकेत अभिनय करणं हे त्या कलाकाराचे काम आहेत, यातून त्याचं घर चालतं, त्याबरोबरच पडद्यामागे काम करणाऱ्या इतर अनेक व्यक्तींचेसुद्धा घरं यामुळेच चालतात। मग या कलाकारांचा अभिनय करताना रोल सकारात्मक असो किंवा नकारात्मक, त्याला तो प्रामाणिकपणे आणि अत्यंत मेहनत घेऊन साकारावाच लागतो। पण मालिकेत एखादा कलाकार नकारात्मक रोल करतोय म्हणजेच खऱ्या आयुष्यातसुद्धा तो कलाकार एक व्यक्ती म्हणून नकारात्मक असतो असं नाही। खऱ्या आयुष्यात हे आपल्यासारखी साधी सरळ आणि सकारात्मक माणसं असतात, हे आपल्या सर्वांनाच समजावं एवढीच अपेक्षा। तर मंडळी, या सर्व प्रकरणाविषयी तुमचं मत काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।